नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला घरच्या घरी काळा मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं 2 किलो लाल मिरच्या घेतलेत आणि 1/4 ही मी लाल बेडगी मिरची घेतली, ह्याच्यामुळे तिखटाला कलर छान येतो. 1/2 किलो मी धने घेतलेत आणि हे खोबरं पण मी 1/2 किलोच घेतलं आहे आणि किसण्याने किसून घेतलं आहे. आणि हा 2 किलो कांदा वाळवून याचा 1/2 किलो झाला आहे. हा वाळलेला कांदा घेतला आहे. हे मी जेमिनी तेलाचं 1 पॅकेट घेतलं आहे आणि हे बाकीचे मसाले घेतलेत मी. तर याच्यात हळकुंड 100 ग्रॅम, सुंठ 100 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, चक्रीफूल 25 ग्रॅम, जायफळ 1 आणि हिंग 1 तोळा घेतलं आहे. विलायची 20 ग्रॅम घेतली आणि मोठी विलायची 25 ग्रॅम घेतली आणि लवंग 25 ग्रॅम आणि ही जायपत्री 25 ग्रॅम घेतली. मिरी 1 तोळा घेतली, खसखस 100 ग्रॅम, तीळ 100 ग्रॅम, शहाजिरी 50 ग्रॅम, साधी जिरी 50 ग्रॅम आणि मोहरी 50 ग्रॅम घेतली. तमालपत्र 50 ग्रॅम घेतले आणि याचं वजन कमी असतं त्यामुळे दिसायला जास्त दिसतं. आणि हे दगडी फूल 50 ग्रॅम घेतले. हे सगळे मसाले मी कोरडे भाजून घेणार आहे आणि हे जे आहे ते तेलात तळून घेणार आहे आणि कांदा आणि खोबरं पण तळणार आहे. त्याआधी हे सगळे मसाले स्वच्छ निवडून घ्यायचे. इथं मी कढई गरम करायला ठेवली आणि 2 पार्टमध्ये मी हे धणे भाजून घेणार आहे. हे कोरडे मसाले भाजताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही, अगदी छोटा 1 चमचा मी तेल टाकणार आहे आणि त्याच्यात हे धणे भाजून घेणार आहे. एकदाच एवढे धणे भाजले जात नाही त्यामुळे मी हे 2 दा करून भाजणार आहे. म्हणजे आधी 1/2 कढईत टाकून घेतलेत आणि 1/2 नंतर भाजणार आहे. हे पहा, छान असे हे धणे भाजले गेलेत. आता हे मी काढून घेते. दुसरे पण राहिलेले धणे तसेच भाजून घेते. धणे भाजायचे झाले, आता मी याच्यात खसखस भाजून घेते. खसखस जास्त करपवायची नाही. अशी भाजली की गॅस बारीक करून मी काढून घेते. आता तीळ भाजून घेते. तीळ पण छान लालसर असे भाजून घ्यायचे. हे तीळ, खसखस, जिरे, मोहरी भाजताना तेलाचा वापर कसलाच करायचा नाही. हे कोरडे तसेच भाजून घ्यायचे. तीळ भाजले तर आता हे पण काढून घेते. आता याच्यात मी जिरी भाजून घेते. जिरी आणि शहाजिरी मी एकत्रच भाजणार आहे. आता मोहरी भाजून घेते. मोहरी पण छान भाजली, ती काढून घेते. आणि मिरी पण कोरडीच भाजून घेणार आहे. मोहरी काढून घेतली, अगदी थोडं तेल टाकून हे तमालपत्र मी भाजून घेणार आहे. जास्त भाजायचं नाही, अगदी थोडं गरम झालं की लगेच काढून घ्यायचे. असंच थोडं तेल टाकून हे दगडी फूल भाजून घेणार आहे. याला पण भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजलं जाते. आता मी थोडंसं तेल टाकून चांगलं गरम करून घेते आणि त्याच्यात बाकीचे जे तळायचे आहेत ते मसाले तळून घेते.
हळकुंड सुंठ तळायला तेल चांगलं गरम झालेलंच पाहिजे, म्हणजे ते छान तळले जातात. गरम झाले, आता मी हळकुंड तळून घेते. हे पहा, अशी ही हळकुंड पण तळून घ्यायची. आता यात सुंठ तळून घेते. सुंठ पण छान तळून घ्यायची. आता ही मोठी इलायची तळून घेते. लहान इलायची. दालचिनी. चक्री फूल तळून घेते. जायपत्री तळून घेते. लवंग तळून घेते. जायफळ पण तळून घ्यायचे. हिंग तळून घ्यायचे. पहा, असा हिंग पण तळून घ्यायचा आहे. आता हे सगळे मसाले तळून झालेत. आता याच्यात मी आणखी तेल टाकून घेते. हे पहा, जे भाजायचे होते ते मसाले मी कोरडे भाजून घेतलेत आणि जे मसाले तळायचे होते ते मी तळून घेतलेत. आता हे दोन्ही मी एकत्र करून घेते. आता हे तेल चांगलं कडक तापवून त्याच्यात मी खोबरं आणि कांदा तळून घेणार आहे. सुरुवातीला मी खोबरं तळून घेते. थोडं थोडं करून हे खोबरं छान लालसर तळून घ्यायचे. ही काळ्या मसाल्याची रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. त्या पण अशाच पद्धतीने बनवतात. हे पहा, असं छान लालसर रंगावर हे खोबरं तळायचे. इतर मी बाकीचं पण खोबरं तसंच तळून घेते. खोबरं सगळं तळायचं झालंय. आता मी कांदा तळून घेते. कांदा पण तसंच लालसर तळून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा पण असाच लालसरच तळायचा आहे. खोबरं कांदा तळून घेतलाय. त्याच्यात मी उरलेलं तेल पण कडवून घेणार आहे. हे तेल सगळा मसाला झाल्यानंतर मसाल्यात टाकायचंय, त्यामुळे हे छान असं कडवून घ्यायचं. त्याच्यात मी बेलगी मिरची थोडीशी भाजून घेते. कढई तेलाची होती त्यामुळे हे मिरच्या भाजताना मी तेलाचा वापर नाही केला. या तशा मिरच्या मी भाजून घेते. आता हे मिरची मी काढून बाजूला ठेवते आणि दुसऱ्या मिरच्या भाजून घेते. इथं मी मोठं पातेलं गरम करायला ठेवलंय आणि दोन तीन बॅचमध्ये त्या मिरच्या मी भाजून घेणार आहे, म्हणजे थोड्या थोड्या करून भाजल्यावर चांगले भाजले जातात. पातेलं चांगलं तापले, याच्यात अगदी एक पळी भरून तेल टाकायचं. मिरच्या भाजताना तेलाचा वापर जास्त नाही करायचा.
हे अशा थोड्या थोड्या करून ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या. इथं आता राहिलेल्या पण मिरच्या मी तशाच सगळ्या भाजून घेते. हे पहा इथं सगळ्या मिरच्या छान अशा भाजून मी बाहेर थंड करायला ठेवलेत. हे पहा इथं कांदा आणि खोबरं दोन्ही छान असं थंड झालं आहे आणि दोन्ही मिक्स करून घेतलं आहे. आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि मिक्सरला छान असं याचं बारीक तेल निघेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे. हे कांदा खोबरं आणि जे शिल्लक राहिलेलं तेल होतं हा आपला जेव्हा मसाला सगळा कुटायचा होईल तेव्हा शेवटी हे कांदा खोबरं आणि जे शिल्लक राहिलेलं तेल होतं हे कुटलेल्या सगळ्या मसाल्यात मिक्स करायचं आणि मिरची कांडपूर छान असं धुमसून घ्यायचं म्हणजे मसाला छान एकजीव होतो. आता हे मसाले वगैरे सगळे थंड झालेत मी कांडप यंत्रावर चालले. तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला कुटायचा झालाय. आता याच्यात हे कांदा आणि खोबरं तेल मिक्स करायचं आणि छान एकदा परत धुमसून घ्यायचं. दोन किलो मिरच्यांचं माझं इथं हे सगळं 4.5 किलो काळ तिखट झालेलं आहे. तर फ्रेंड्स हे पहा अशा पद्धतीने मी हे काळ तिखट बनवलेलं आहे. आमच्याकडच्या भागात हे अशा पद्धतीनेच हे तिखट बनवतात. हे असे त्याचे गोळे गोळे तयार झाले पाहिजे. अशी आमच्याकडे काळ तिखट बनवण्याची पद्धत आहे. एका स्वच्छ घासलेल्या डब्यात आता हे तिखट मी एका स्वच्छ घासलेल्या डब्यात भरून घेते. तर हे पहा असं हे तिखट मी ह्या डब्यात भरून घेतलंय आणि आपल्याला प्रत्येक वेळेस डब्बा उघडायचा नाही, थोडंसं तिखट बाजूला काढून ठेवायचं. प्रत्येक वेळी जर डब्बा उघडला तर जे तिखटाला वास आहे तो निघून जातो. तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझ्या काळ्या तिखटाची किंवा काळ्या मसाल्याची रेसिपी म्हणा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण अशा पद्धतीने हा काळा मसाला नक्कीच बनवून बघा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.